ओम श्री परमात्मने नमः। अत पंचमोध्यायः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनः यस्यान्तं न विदुःसुरासुरगणाः देवाय तस्मै नमः। ॐ श्री परमात्मने नमः। अत पञ्चमोऽध्यायः। अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्। श्री भगवान उवाच संन्यासकर्मयोगश्च निःश्रेयसकरा बुभौ तयोस्तु कर्मसन्न्यास कर्मयोगो विशिष्यते ज्ञेयस्य नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वन्द्वो हि महाभाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते। सांख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पण्डिताः एकमप्यास्थितः सम्यग् उभयोर्विन्दते फलम् यत्साङ्ख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं साङ्ख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति। संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते नैव किञ्चित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भस कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकी अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशे नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन् न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परं तद्बुद्धयस्तदात्मानः तन्निष्ठास्तत्परायणाः गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनिचैवश्वपाके च पण्डिताः समदर्शिनः इहैव तैर्जितः सर्गः येषां साम्ये स्थितं मनः
ನಿರ್ದೋಷಂ ಹಿ ಸಮಂ ಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮಾತ್ ಬ್ರಹ್ಮಣಿ ತೇ ಸ್ಥಿತಾಃ ನ ಪ್ರರಿಷ್ಯೇತ್ ಪ್ರಿಯಂ ಪ್ರಾಪ್ಯ ನೋ ದ್ವಿಜೇತ್ ಪ್ರಾಪ್ಯ ಚಾಪ್ರಿಯಂ ಸ್ಥಿರ ಬುದ್ಧಿರಸಂ ಮೂಢಃ ಬ್ರಹ್ಮವಿದ್ ಬ್ರಹ್ಮಣಿ ಸ್ಥಿತಃ ಬಾಹ್ಯಸ್ಪರ್ಶೇಷ್ವಸಕ್ತಾತ್ಮ ವಿಂದತ್ಯಾತ್ಮನಿ ಯತ್ ಸುಖಂ ಸ ಬ್ರಹ್ಮಯೋಗಯುಕ್ತಾತ್ಮ ಸುಖಮಕ್ಷಯಮಶ್ನುತೇ ಏಹಿ ಸಂಸ್ಪರ್ಶಜಾ ಭೋಗಾಃ ದುಃಖಯೋ ನಯ ಏವತೆ ಆದ್ಯಂತವಂತಃ ಕೌಂತೇಯ ನತೇ ಶುರಮತೆ ಬುಧಃ ಶಕ್ನೋತಿ ಹೈವ ಯಃ ಸೋಢುಂ ಪ್ರಾಕ್ಶರೀರ ವಿಮೋಕ್ಷಣಾತ್ ಕಾಮಕ್ರೋಧೋದ್ಭವಂ ವೇಗಂ ಸಯುಕ್ತಃ ಸ ಸುಖೀನರಃ ಯೋಕ್ತಃ ಸುಖೋಂತರಾ ರಾಮಃ ತಥಾಂತರ್ಜ್ಯೋತಿರೇವಯಃ ಸ ಯೋಗಿ ಬ್ರಹ್ಮ ನಿರ್ವಾಣಂ ಬ್ರಹ್ಮಭೂತೋಧಿಗಚ್ಚತಿ ಲಭಂತೆ ಬ್ರಹ್ಮ ನಿರ್ವಾಣಂ ಋಷಯಃ ಕ್ಷೀಣ ಕಲ್ಮಷಾಃ ಛಿನ್ನದ್ವೈತಾ ಯತಾತ್ಮನಃ ಸರ್ವಭೂತ ಹಿತೇ ರತಾಃ ಕಾಮಕ್ರೋಧ ವಿಯುಕ್ತಾನಾಂ ಯತೀನಾಂ ಯತಚೇತಸಾಂ ಅಭಿತೋ ಬ್ರಹ್ಮ ನಿರ್ವಾಣಂ ವರ್ತತೆ ವಿದಿತಾತ್ಮನಾಂ ಸ್ವರ್ಶಾಂ ಕೃತ್ವಾ ಬಹಿರ್ಬಾಹ್ಯಾಂ ಚಕ್ಷುಶ್ಚೈವಾಂತರೆ ಭ್ರುವೋಃ ಪ್ರಾಣಾಪಾನೌ ಸಮೌ ಕೃತ್ವಾ ನಾಸಾಭ್ಯಂತರಚಾರಿಣೌ ಯತೇಂದ್ರಿಯ ಮನೋ ಬುದ್ಧಿಃ ಮುನಿರ್ಮೋಕ್ಷಪರಾಯಣಃ ವಿಗತೆ ಚ ಭಯಕ್ರೋಧಃ ಯಃ ಸದಾ ಮುಕ್ತ ಏವ ಸಃ ಭೋಕ್ತಾರಂ ಯಜ್ಞ ತಪಸಾ ಸರ್ವಲೋಕ ಮಹೇಶ್ವರಂ ಸುಹೃದಂ ಸರ್ವಭೂತಾನಾಂ ಜ್ಞಾತ್ವಾ ಮಾಂ ಶಾಂತಿ ಮೃಚ್ಛತಿ ಓಂ ತತ್ಸದಿತಿ ಶ್ರೀಮದ್ ಭಗವದ್ಗೀತಾಸು ಉಪನಿಷತ್ಸು ಬ್ರಹ್ಮವಿದ್ಯಾಯಾಂ ಯೋಗಶಾಸ್ತ್ರೇ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಜುನ ಸಂವಾದೇ ಕರ್ಮಸನ್ಯಾಸ ಯೋಗೋ ನಾಮ ಪಂಚಮೋಧ್ಯಾಯಃ